श्रीगोंदा अहमदनगर। श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आणि पंचायत समितीचे सदस्य अण्णासाहेब शेलार यांचे पुत्र ऋषिकेश शेलार हे 3313 मताच्या फरकाने सरपंचपदी विजयी झालेत। 24 वर्षीय ऋषिकेश शेलार MBA असून श्रीगोंदा तालुक्यातील सर्वात कमी वयाचे सरपंच म्हणून ते निवडून आले आहेत। ऋषिकेश शेलार यांची लढत अतुल वाजे यांच्याशी झाली। अण्णासाहेब शेलार यांनी देखील 1997 बेलवंडीचे सरपंचपद भूषविले होते। आता ऋषिकेश शेलारने कमी वयातील सरपंच होण्याचा मान मिळवला आहे। ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज जाहीर झालेला आहे आणि बेलवंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये भैरवनाथ विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व 18 उमेदवारांना बेलवंडी गावातील मतदार बंधू भगिनींनी प्रचंड मताधिक्याने निवडून दिलेलं आहे आणि आपली सरपंच पदासाठी जवळपास 3300 एवढं मताधिक्य देऊन त्या ठिकाणी बेलवंडी गावाने माझ्यासारख्या तरुण युवकाला सेवा करण्याची संधी दिलेली आहे। त्या ठिकाणी आमच्या घरामध्ये लहानपणापासून समाजकारण आणि राजकारण आवड आहे। माझे पंजोबा कैलासवासी दानशूर गंगाराम आबा यांनी संपूर्ण आयुष्य भरघोर गरिबांची सेवा केली। त्यांच्या पुण्याईने माझे वडील लोकनेते अण्णासाहेब शेलार हे 2 वेळा जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत। या निवडणुकीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण ज्येष्ठ मार्गदर्शक नेते मंडळी आणि तरुण युवकांच्या सहकार्याने या निवडणुकीत त्यांनी मला उभा राहण्याची संधी दिली आणि प्रचंड मताधिक्याने निवडून आणलं, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। सर्व जनतेचा मी ऋणी राहील। येणाऱ्या काळामध्ये बेलवंडी गावाचं एक विकासाचं मॉडेल घेऊन मी संपूर्ण राज्यभरात हे गाव राज्यभरात 1 नंबरवरती कसं येईल यासाठी काम करणार आहे। त्या ठिकाणी विके साहेबांच्या माध्यमातून किंवा राज्य पातळीवर माझ्या वडिलांची ओळख आहे, कशा प्रकारे निधी भरपूर प्रमाणात आणता येईल आणि राज्य पटलावरती एक गाव कशा पद्धतीने 1 नंबर आणता येईल यासाठी माझ्यासारखा युवक रात्रंदिवस कष्ट करणार आहे। त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, लहान मुलांचे तरुणांचे प्रश्न आहेत, महिला सबलीकरणाचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे। सर्व प्रश्न घेऊन आपण एक चांगल्या विकासाचं मॉडेल घेऊन बेलवंडी गाव 1 नंबर बनवणार आहोत। आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सदिच्छा या आपल्या पाठीशी राहू द्यात एवढी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो।